पैठण येथील शालीवाहन प्रतिष्ठानच्या वतीनं गोदावरी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पैठण येथील शालीवाहन प्रतिष्ठानच्या वतीनं शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात एकादशीपासून गोदावरी स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाला सर्व स्तरातून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. अनेक नोकरदार, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी तसेच तरुण या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. यानंतर प्रत्येक एकादशीला गोदावरीची स्वच्छता करण्यात येणार असून या अभियानाच्या जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती जयाजी सूर्यवंशी यांनी दिली. पैठणची गोदावरी नदी ही दक्षिण भारतामधील गंगा म्हणून ओळखली जाते आणि गंगेएवढंच या गोदावरीच्या पावित्र्याला महत्त्व आहे. परंतु या गोदावरीची आता मैली गंगा झालेली आहे. कारण मैली गंगा एवढी मैली आहे की या पाण्याला हात लावा की नाही या प्रकारची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रातील जनता आता षष्टीच्या वेळेसुद्धा या ठिकाणी येणार आहे आणि या अपवित्र पाण्यामध्ये आंघोळ करणार आहे. जरी याला आम्हाला पवित्र महत्त्व असलं तरी स्वच्छतेचा अभाव आहे. म्हणून आम्ही दुसऱ्याला न सांगता आम्ही स्वतः मागच्या एकादशीपासून शालीवाहन विकास प्रतिष्ठान नावाच्या संस्थेच्या माध्यमातून दर एकादशीच्या आदल्या दिवशी गंगा स्वच्छता अभियान हा का उपक्रम सुरू केलेला आहे. त्या उपक्रमाचाच भाग म्हणून आम्ही आज या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी सफाई अभियान या ठिकाणी सर्व शेतकरी आहेत. गोदावरी स्वच्छ आणि पवित्र राहिली पाहिजे, या ठिकाणचं पाणी पिण्यालायक झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. या अभियानात अशोक पाचोडे, आसाराम डोईफोडे, सुभाष फासाटे, कल्याण गोरे, रोहिदास जाधव, कृष्णा पाटील बेबडे, जगन्नाथ नेमाने, शिवाजी घोंगडे, दादासाहेब भालेकर, बाबासाहेब जाधव, विक्रम नरखे, जीवन ठाकूर तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. Seconds.